सोलापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीच्या प्रणितेश शिंदे आणि महायुतीच्या राम सातपुतेंविरोधात आता MIM ने सुद्धा सोलापूरच्या मैदानामध्ये उडी घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे MIM चा उमेदवार नेमका कुणाचा, कुणाची अडचण वाढवणारा, याची चर्चा आता सुरू झाली आहे. सोलापूर लोकसभेची तिरंगी लढत, MIM सुद्धा मैदानात उतरणार. काँग्रेस भाजपला MIM चं आव्हान, MIM चा फटका कुणाला बसणार? सोलापूर लोकसभेकरता महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून आमदार राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला दोघांमध्ये दिसणाऱ्या सोलापूरच्या लढतीत आता तिसऱ्या उमेदवाराचीही भर पडण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. याच मतांवर डोळा ठेवत आता असादुद्दीन ओवेसींच्या MIM पक्षानंही सोलापुरात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. सोलापुरातून 3 इच्छुक उमेदवारांची नावं MIM च्या हैदराबाद कार्यालयाला कळवण्यात आली आहेत. त्यामुळे संभाजीनगर पाठोपाठ सोलापूर लोकसभा मतदारसंघावरही MIM ने लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट झालंय. आणि मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये असे अनेक सीट्स डेव्हलप झालेले आहे. म्हणजे राजनितीमध्ये वेट अँड वॉचची जे पॉलिसी असते ना, ते वेट अँड वॉचची पॉलिसी आम्ही केली होती आणि आता आमच्या समोर अनेक असे सीट्स आलेले आहे. आणि हे पण मी सांगू इच्छितो की समजा कुठेतरी आमचं कॅन्डिडेट नसेल आणि ते कोणत्या दुसऱ्या पक्षाचं असेल आणि ते चांगलं कॅन्डिडेट असेल तर त्यालाही आम्ही पाठिंबा देणार आहे. आम्ही पार्टीला पाठिंबा देणार नाही आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समुदायाचं प्राबल्य आहे. मुस्लिम समुदाय हा पारंपरिक काँग्रेसचा मतदार म्हणून ओळखला जातो. गेल्या 2 विधानसभेंपासून मुस्लिम मतदार MIM पक्षाला मतदान करताना दिसतोय. त्यामुळे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांना MIM पक्षाकडून मोठं आव्हान असणार आहे. निश्चित औरंगजेबाला बाप मानणाऱ्या MIM च्या अवलादीला सोलापूरकर कधीही स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरमध्ये जो धुडगूस घातलाय मागच्या काही काळापासून, इथल्या हिंदूंना भीती दाखवायचं काम चालू आहे MIM चं. इथला हिंदू हे खपवून कधीच घेणार नाही. आणि मला असं निश्चित वाटतं की MIM ने काही जरी केलं तर त्यांना त्या ठिकाणी जशाच तसं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम आहेत. मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM हे दोघं युती करून लढत होते आणि आजची जर आपण परिस्थिती बघितली तर हे दोघं भिन्न भिन्न स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत. त्यामुळे याचा कोणताही फटका निश्चितपणे महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला बसणार नाही, काँग्रेसला बसणार नाही. राज्यात MIM पक्षाकडून 6 जागा लढवल्या जाणार आहेत. यात आता सोलापूरचाही समावेश असणार हे स्पष्ट झालंय. 2019 लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मोठा फटका बसला होता. यंदाच्या निवडणुकीत MIM ने उमेदवार उतरवल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या तिरंगी लढतीचा फटका प्रणिती शिंदेंना बसतो की राम सातपुतेंना, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सोलापूरहून प्रीतम पंडित सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.